राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या राज्य अधिवेशनाच्या संबंधित इथं उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर नेते, राज्याचे अध्यक्ष, राज्यभरातून आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मंथन वेद भविष्याच्या या राज्य शिबिराला उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ सन्माननीय सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथं उपस्थित महाराष्ट्रातून आलेले सर्व माझ्या तरुण बंधू भगिनींनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, या अगोदर अनेकदा शिर्डीत आलो, अनेकदा शिर्डीतल्या साईबाबाचं दर्शन झालं, पण ज्या दिवशी ज्या तारखेला आपण मंथन घ्यायचं ठरवलं, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कदाचित ज्या दिवशी आपलं अधिवेशन होणार आहे त्या दिवशी कार्तिकी एकादशी येणार आहे हे माहीत नसावं, आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी लहान असल्यापासून शिर्डीचं एक गाणं आहे, शिर्डीची एक अर्थी आहे, शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रामावर. हे खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काल कार्तिकी एकादशीच्या दिवशी हे मंथन वेदभविष्याचा अधिवेशन घेऊन या ठिकाणी घडवून आणलं, त्याबद्दल मी अध्यक्षांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. खरं तर कालचा दिवसाची, कालच्या कार्यक्रमाची सुरुवातच पहिल्या भाषणाची ती आदरणीय मधुकर भावे सरांच्या भाषणाने झाली. एकीकडे क्रिकेटचा टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप चालू आहे आणि टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप चालू असताना मी ज्यावेळेस त्यांचं भाषण ऐकत होतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आलं की सबंध देशाचा अनेक वर्षाचा इतिहास, भूगोल आणि राजकीय परिस्थिती ज्या व्यक्तींनी आजच्या राज्याच्या अधिवेशनाच्या पहिल्या भाषणात मांडली, क्रिकेटचं जर उदाहरण द्यायचं झालं तर 21व्या शतकातल्या या टी ट्वेंटीच्या वर्ल्ड कपमध्ये सुनील गावस्करनी यावं आणि 22 चेंडूमध्ये 50 धावा काढाव्या तशा मधुकर भावे सरांनी काल आपल्या या कार्यक्रमाच्या पहिल्या भाषणामध्ये त्यांनी केला. हे राज्याचं अधिवेशन आहे, अतिशय मजेशीर परिस्थितीमध्ये होत आहे. 3 महिन्यापूर्वी आपण सत्तेत होतो, 3 महिन्यानंतर आपण विरोधी पक्षात होतो. मग ज्यावेळेस सत्तेत आपण होतो त्यावेळेस सत्ता कशी आली याचा विचार करत होतो. मग सत्ता कशी आली त्याच्या अगोदर निवडणूक कशी झाली याचा विचार करत होतो. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं असेल की महाराष्ट्राच्या जनतेने 21 तारखेला एक महाराष्ट्राचा कौल दिला. तो कौल होता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीला. 24 निकाल लागला, महाराष्ट्राच्या जनतेचं मॅन्डेट एकत्रित भाजप आणि शिवसेना युतीला गेल्याचं स्पष्ट झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढली, आपल्याला मॅन्डेट मिळालं नाही, आपण विरोधी पक्षात राहणार अशी आपली सगळ्यांची मानसिकता होती. पण जसं
मराठवाड्यात मन आहे होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं होणं, ती मराठवाड्याची खरी मन जर या देशाच्या लोकशाहीमध्ये महाराष्ट्रात कुणी खरी करून दाखवली असेल तर मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, तर होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं आदरणीय पवार साहेबांनी या महाराष्ट्रात करून दाखवलं। म्हणून अडीच वर्षाची आवारसाहेब आपल्याला लॉटरी लागली। मी म्हणत नाही बोनस आहे का लॉटरी आहे काय, बनसोडे साहेब तिकडून आमच्या लातूरच्या वाघमारे सरासारखं बरोबर आहे असं म्हणतच असतात ते गोपाळराव पाटील साहेबांसारखं। ही वस्तुस्थिती आहे, त्या गोष्टीचा राग त्या गोष्टीचा संताप अडीच वर्ष ज्या 120 आमदारांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी सहन करत होती ते कधी ना कधी बाहेर येणार, आज येईल का उद्या येईल, आज येईल का उद्या येईल, पण शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रानं 3 महिन्यापूर्वी झालेली सत्तांतरीचं एकंदर घटनाक्रम पाहिलं तर माझ्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अनुयायी, पुरोगामी महाराष्ट्रातल्या मातीत काम करणारा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, ज्यावेळेस इतिहास बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचा तर इतिहास आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सांगतो की जर स्वराज्य टिकवायचं असेल जगायचं असेल भलेही गुजरातचं सूरत लुटलं तरी चालेल, एकदा नाही दोनदा लुटलं तरी चालेल, पण आपलं स्वराज्य टिकलं पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं। आणि आज 3 महिन्यापूर्वी एक घटनाक्रम अशी झाली की ज्या घटनाक्रमामध्ये शिवसेना फोडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिव फोडून महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसण्यासाठी अख्खा महाराष्ट्र पूर्णपणानं सुरतेला जाऊन लोटांगण घातलं आणि महाराष्ट्राच्या सिंहासनावर बसले, याच्यासारखी महाराष्ट्राच्या इतिहासात दुसरी कुठलीही दुर्दैवी घटना नाही असेल तर तुम्ही सांगा। इतिहास एकदा नाही दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटला आणि स्वराज्य उभं केलं, पण इतिहास बदलला। माझ्या अगोदर अनेक जणांची भाषणं मी अतिशय मन लावून ऐकली, काल काही जणांची भाषणं अशी ऐकली, एवढी परिपक्व भाषणं की ज्या भाषणामध्ये केंद्र सरकार कसं चाललंय, मग त्यात मधुकर भावे साहेबांनी सांगितलं, वानखेडे साहेबांनी सुद्धा सांगितलं, पण एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या बाबतीत जर आज विचार केला तर त्यांच्याकडे जे मास्टर कार्ड गेली अनेक वर्षापासून या देशाच्या राजकारणात खेळण्यासाठी ते वापरत होते ते मास्टर कार्ड आता राहिलेले नाहीत। राम मंदिर गेलंय, 370 झालंय, आता राहिले फक्त एक्स्ट्रीम हिंदुत्व, आणि त्या एक्स्ट्रीम हिंदुत्वामध्ये दोन धर्मामध्ये वेगवेगळे कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद चालू ठेवायचे आणि आपल्या राजकारणाची पोळी भाजायची। आज जे मोदी साहेबांचं आणि भारतीय जनता पार्टीचं राजकारण चालू आहे ते राजकारण यासाठी नाही, त्यांना परसेप्शन काय करायचंय यासाठी नाही, तर स्वातंत्र्यापूर्वीचा ज्या लढाईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि संघाचं कोणीच नव्हतं तो इतिहास त्यांना पूर्णपणानं जाळून टाकायचा आहे। स्वातंत्र्यानंतर या स्वतंत्र भारताच्या उभारणीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान आणि आपल्या देहाची आहुती दिली त्यांचं सुद्धा भविष्य पूर्णपणानं तो इतिहास सुद्धा जाळून टाकायचा आहे। भविष्यातली ही त्यांची वर्तमान काळातली पोळी भाजायची आणि भविष्यात फक्त आणि फक्त हा भारत यांच्यामुळेच घडला, यापूर्वीचं कुणाचंही योगदान नाही, या पद्धतीनं चालू आहे। म्हणून यात मला ज्यावेळेस या विषयावर बोलताना
हा विषय माझ्या मनात येतो, त्यावेळेस मातब्बर शायर राहत इंदोरी साहेबांचा एक शेर आठवतो, आज जे चाललंय काय होईल काय नाही होईल वानखाडे साहेबांचे कालचे दाखले खरे ठरो, ये सब धुआ है, ये सब धुआ है, आसमान थोड़ी है, लगेगी आग तो आएंगे घर कई जब्त में, लगेगी आग तो आएंगे घर कई जब्त में, वहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है। मैं जानता हूं कि दुश्मन भी कम नहीं है, मैं जानता हूं कि दुश्मन भी कम नहीं है, लेकिन हमारी तरह हथेली पिए उनकी जान थोड़ी है। जो आज साहिबे मसनद है, जे आपण ज्यांना मोदी साहेब म्हणतो, जो आज साहिबे मसनद है कल नहीं होंगे, किरायेदार है जाति मकान थोड़ी है, सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में, सभी का खून शामिल है यहां की मिट्टी में, किसी के बाप का यह हिंदुस्तान थोड़ी है। कदाचित कालच्या एकूण वक्त्यांच्या मध्ये जर त्यांचं सर्व भाषण संकलन करून चार ओळीत मांडायचं असेल तर ते फक्त राहत इंदुरी साहेबांच्या या शायरीमधूनच आपण मांडू शकतो, दुसऱ्या कुठूनही नाही। मजेशीर चाललंय राज्यामध्ये सरकार, तर असं मजेशीर आहे। मध्ये माननीय अध्यक्ष साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे, दिवाळी साजरी केली, ग्रामीण भागातले अनेक आमदार आहेत जे दिवाळी साजरी करायच्या अगोदर शेताच्या शेतकऱ्याच्या बांधावर होते, टोपे साहेब आपण होतात, शिंगणे साहेब आपण होतात, शेतकऱ्याच्या बांधावर याच्यासाठी होतो की शेतकऱ्याचा कापूस गुडघ्या एवढा पाण्याखाली होता, अख्खी जमीन पाण्याखाली होती, अतिवृष्टी झाली होती, पूर आला होता, शेतकऱ्याच्या समोर एवढं मोठं संकट होत की त्या संकटात वाटलं होतं की नव्यानं आलेलं ईडीचं हे सरकार काहीतरी करील, पण त्यांनी घोषणा केली मिळालं काहीच नाही। शेतकऱ्याची दिवाळी सुखात गेली नाही, पण शेतकऱ्याच्या प्रति ज्या प्रतिनिधीच्या मनात कळवळ आहे त्यांनी सुद्धा दिवाळी सुखानं साजरी केली नाही। म्हणून आजच्या या राज्य अधिवेशनामध्ये माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना की खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या नवीन सरकारला जर इशारा द्यायचा असेल तर या शिर्डीच्या साईबाबाच्या या पवित्र ठिकाणाहून आपण देऊ की ओला दुष्काळ जाहीर करा, जोपर्यंत करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा स्वस्त बसणार नाही, आणि गरज पडली तर तुम्हाला रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही। संघर्ष पुन्हा करावा लागणार आहे। फॉक्सॉन काय गेलं, फॉक्सॉनचं खरं काय खोटं काय बऱ्याचशा गोष्टी दादांनी पण भाषणात सांगितल्या। फॉक्सॉनचे दोन प्रकल्प होते, एक महत्वाकांक्षी प्रकल्पाची ज्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केली होती की फॉक्सॉन आपल्या महाराष्ट्रात येणार आणि ऍपलचा मोबाईल काढणार, ते फॉक्सॉन परत गेलं। त्याच्यानंतर वेदांताच्या सोबत जो फॉक्सॉन आलं त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या दादांनी सांगितल्यात, पण वस्तुस्थिती ही आहे, औद्योगिक किती पैसा आपल्या राज्यात येणार होता ते जरी बाजूला सारलं तरी माझ्यासारख्या एका तरुणाला वाटतं की कमीत कमी महाराष्ट्रातल्या 1.5 लाख आमच्या मुला मुलींना तिथं नोकरी लागली असती, आज महाराष्ट्रातला तो युवक ती युवती त्या नोकरीपासून मुखली आहे। म्हणून या बेरोजगारीच्या संदर्भात सुद्धा याच राज्याच्या अधिवेशनामध्ये ठराव करावा, आणि जोपर्यंत मला 1.5 लाख नोकऱ्या हे राज्याचं सरकार देत नाही तोपर्यंत राज्याच्या सरकारला राष्ट्रवादी युवक काँग्रेस
कुठल्याही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही याबाबतची सुद्धा संघर्षाची भूमिका आपल्याला घ्यावं लागणार आहे. शेवटी आपण शिर्डीतून घेऊन काय जाणार आहोत? बाबाचा प्रसाद तर घेतला, बाबाचा आशीर्वाद घेतला, दोन दिवस सोबत आपण राहिलो. म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टी करत असताना आता खरंच फॉक्स आण वेदांता हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर गेला असता का? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत म्हणून गेला याचा विषय पुढच्या काळात येणार आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की फक्त 40 आमदार हे राज्याचं सरकार चालवत आहेत, 40 आमदार. आणि ते 40 आमदार सुरते मार्गे गुवाहाटीला आणि गुवाहाटी मार्गे गोव्याहून जे मुंबईत आले ते त्याच्या पलीकडे आज काही नाही आहे. मला तर कळालं की काल अचानक मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या बैठका रद्द झाल्या आणि मुख्यमंत्री ठाण्याकडे गेले. म्हणलं पुन्हा ठाण्यामार्गे सुरतकडे जात आहेत का काय, माहिती घेत होतो. पण आलबेल चाललं एवढं तर नक्की नाही हे आपल्यालाही माहिती आहे. जर हे आलबेल चाललं नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेसाठी या सरकारच्या विरोधात येणाऱ्या प्रत्येक काळात त्यांनी जे जे केलं नाही त्याच्या विरोधात रस्त्यावर यावं लागेल, लढावं लागेल, तरच खऱ्या अर्थानं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते समजू. मी 10-12 दिवसापूर्वी दिल्लीला गेलो होतो. दिल्लीत अनेक भारतीय जनता पार्टीचे मान्यवर नेते जे आज नेते झालेत माझे त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. साहेबांवर प्रचंड प्रेम आणि साहेबांवर प्रेम असताना सुद्धा त्यांनी मला प्रश्न विचारला. म्हणला धनंजय आज आप पवार साहब के नेतृत्व में काम करते हो, मेरा एक ही प्रश्न है तुझसे, ये इतने बड़े नेता है, जहां दिल्ली भी उनके नाम से हिलती है, सवाल यह है कि उनके पीछे पूरी तरह से महाराष्ट्र खड़ा क्यों नहीं होता? जिस तरह स्टालिन के पीछे तमिलनाडु खड़ा होता है, जिस तरह पटनायक के पीछे ओडिशा खड़ा होता है, जिस तरह ममता के पीछे पश्चिम बंगाल खड़ा होता है, उस तरह पवार साहब के पीछे महाराष्ट्र खड़ा क्यों नहीं होता? याच गहीन याच डोळी आपल्याला जर हे सत्य करून दाखवायचं असेल तर 2024 या विधानसभेचा वर्ल्ड कप आपल्या समोर आहे. याच देही याच डोळी आपण हे स्वप्न साहेबांसाठी पूर्ण करून दाखवू. हा संकल्प हा शपथ या शिर्डीच्या पवित्र मातीतून घेऊन आपण जाऊ तरच काहीतरी आहे. नाही तर चाललंय तर आपलं पक्ष तर चालल्यालाच आहे, बाकी सगळं तर चाललंच आहे. पण संकल्प घ्या, या शिर्डीची पवित्र माती आपल्या माथी लावा आणि आपल्या आपल्या भागात जाऊन आपल्याला सांगावं लागेल एवढंच नाही की हा महाराष्ट्र पूर्णपणानं आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं उभं करणं आणि 100 पुढे जागा आणून हबूक ठोकून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन दिल्लीश्वराला दाखवणं हे आपण आज खऱ्या अर्थाने संकल्प केला पाहिजे, ही गरज आहे. म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे. अनेकदा कालही चाललो होतो टीव्हीवर की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटणार, असं होणार तसं होणार. ज्यांना ज्यांना असं वाटतंय मग ते भाजपचे असतील, फुटीरवादी सेनेचे असतील किंवा आणखीन कुठले आपले वैरी असतील, त्यांना दोन ओळीत सांगायचं आहे, शाखो से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, शाखो से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, आंधी से कोई कह दे औकात में रहे. एवढी सगळी परिस्थिती बदलली, राज्यात वेगळ्या प्रकारचं सत्तांतर झालं. आज खेड्या गावात गेल्यानंतर अरे ही सत्ता बदलली कशी? मी सहज गावात लोकांशी भाषण करत असताना चर्चा करतो का हो महाराष्ट्रामध्ये
फार अराजकता माजली होती का? महाराष्ट्रामध्ये फार मोठा भयंकर संकट आलं होतं का? काय अशी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आली की ज्याच्यामुळं शिंदेंना शिवसेनेतले काही जण घेऊन भाजपसोबत सत्ता निर्माण करावा लागली? उत्तर काही नव्हतं, लोक खालून म्हणत होते हे त्याच्यामुळं नाही, हे खोक्यांमुळं सरकार आलेलं, दुसरं कुठल्याच गोष्टीमुळं आलेलं नाही आहे. आणि एकदम ओके आहे. आज जरी तुम्ही ओके म्हणत असताल तर मला असं वाटतंय की हे सरकार आणखीनही ओके नाही, आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तर बिलकुल हे सरकार ओके नाही. त्याचा फायदा नक्कीच राजकीय दृष्ट्या आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घेतला पाहिजे. आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका तरुणावर फार कमी वयात मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. 2014 विधानसभेची निवडणूक पराभूत असत, विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी दिली. 5 वर्ष विरोधी पक्षात कशा पद्धतीने संघर्ष केला हे आपल्याला सांगायला नको, पण अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या संघर्षामध्ये पुढे होती. एक लक्षात घेतलं पाहिजे, आदरणीय साहेब ज्यांना मी देव माणूस म्हणतो, ज्यांच्या माग कुठंतरी अशी तिसरी शक्ती आहे जी काम करतीये, आजही साताऱ्यातली ती पावसाची सभा आठवली, निस्ती आठवली, आणि त्याच दिवशी जर मतदान असेल तर त्या क्षणाला वेगळ्या विचाराचा माणूस सुद्धा पावसातल्या त्या सभेने त्या ठिकाणी विचार बदलेल. म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या मंत्री म्हणून सुद्धा माझ्यावर जबाबदारी दिली. आभार याच्यासाठी मानतो की ज्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सामाजिक न्याय विभाग काढला, त्यांची विभागाची जबाबदारी साहेबांनी दिली. त्यात काय काय काम केलं हे अनेकदा अहवालामध्ये सांगितलेलं आहे, अनेक नेत्यासमोर गेलंय. आजचा प्रसंग पाहता आणि समोरच्या अनेक जणाच्या डोळ्यामध्ये पाहता आपला वेळ आता भाषणाचा संपलेला आहे असं मी स्वतः समजून घेतो. आणि एवढंच सांगतो की संकल्प करा की साहेबांच्या डोळ्या देखत उभा महाराष्ट्र हा साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागा आहे, ही शपथ घेऊनच आपण या ठिकाणाहून निघावं ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.